नमस्कार मित्रांनो, 1 जानेवारीपासून या मोबाईलमधून व्हॉट्सॲप होणार बंद करा हा उपाय। मित्रांनो, कोणता उपाय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। तर नवीन एक अपडेट आलेली आहे मित्रांनो, 1 जानेवारीपासून या मोबाईलमधून व्हॉट्सॲप होणार बंद। तर मित्रांनो, व्हॉट्सॲप बंद नसेल करायचं तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ चालू करूया। पुढच्या वर्षीपासून तुमच्या मोबाईलमधून व्हॉट्सॲप बंद होऊ शकतं, तर काय कारण असेल बघा मित्रांनो। या पुन्हा एकदा सांगतो, पुढच्या वर्षीपासून तुमच्या मोबाईलमधून व्हॉट्सॲप बंद होऊ शकतं, पण हे कामाचं ॲप तुम्हाला सुरू ठेवायचं असल्यास काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतील। व्हॉट्सॲप बंद म्हणजे होण्याचे कारण आणि सुरू ठेवण्यासाठी काय करावं लागेल हे आपण आज जाणून घेऊया। व्हॉट्सॲपच्या जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम बंद होणार असल्याची माहिती फेसबुकने दिली। जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवरील अँड्रॉईड आणि iOS वर व्हॉट्सॲप सपोर्ट करणार नाही। अँड्रॉईडच्या 4.03 वर्जन आणि आयफोनच्या iOS वर्जनच्या सिस्टमवर सपोर्ट करणार नाही। या फोनमधून बंद आयफोन्स 4S, आयफोन 5, आयफोन 5S, आयफोन 6 आणि आयफोन 6S वापरणाऱ्या युजर्सला याचा परिणाम होणार आहे। या स्मार्टफोनमध्ये जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअप चालणार नाही। पुन्हा एकदा माहिती सांगतो मित्रांनो, या फोनमधून बंद होणार आयफोन 4S, आयफोन 5, आयफोन 5S, आयफोन 6 आणि आयफोन 6S वापरण्याच्या युजर्सवर याचा परिणाम होणार आहे। या स्मार्टफोनवरील जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअप चालणार नाही असा अंदाज आहे। नव्या निर्णयानुसार 4.03 वर्जनच्या अँड्रॉईड फोन वापरकर्त्यावर परिणाम दिसेल। HTC डिझायर, LG ऑप्टिमस ब्लॅक, फोटोला ड्रॉइड राजर आणि सॅमसंग गॅलेक्सी 8 मॉडलचा याचा प्रभाव दिसेल। तुम्हाला यापासून वाचायचं असल्यास आपल्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट करा, असे आवाहन फेसबुकने केलंय। अँड्रॉईड आणि आयफोन युजर्सला आपल्या फोनमधील ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड करावी लागणार आहे असे सांगितले आहे। तर मित्रांनो, हा आहे उपाय तुम्हाला यापासून वाचायचा असल्यास आपल्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला अपडेट करावी लागेल, असे आवाहन फेसबुकने केलंय। अँड्रॉईड आणि आयफोन युजर्सला आपल्या फोनमधील ऑपरेटिंग सिस्टम अपग्रेड करावी लागणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।